नमस्कार माई टू फॅमिली तर महाडा मिल वर्कर्सबद्दल अपडेट आहे आणि ती म्हणजे कोण पनवेलमधील सहा लाखांच्या घरांसाठी वार्षिक बेचाळीस हजार एकशे पस्तीस रुपये देखभाल खर्च तर हा जो देखभाल खर्च म्हणजेच देखभाल शुल्क आहे तो भरमसाठ असून गिरणी कामगारांवरील हा भार कमी करावा अशी मागणी आता गिरणी कामगार संघटनांनी केली आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती पनवेल कोनमधील एम एम आर डी एच्या भाडे तत्वावरील घरासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने वार्षिक बेचाळीस हजार एकशे पस्तीस रुपये असे देखभाल शुल्क आकारले आहे आणि यासंबंधीचे पत्र विजेत्यांना वितरित करण्यात आले असून शुल्काची रक्कम वाचून विजेते हवालदिल झाले आहेत हे शुल्क भरमसाठ असून गिरणी कामगारांवरील हा भार कमी करावा अशी मागणी आता गिरणी कामगार संघटनांनी केली आहे मुंबई मंडळाकडून पनवेलमधील दोन हजार चारशे सतरा घरांसाठी दोन हजार सोळामध्ये सोडत काढण्यात आली आता आठ वर्षांनी या सोडतीतील विजेत्यांना घरांचा ताबा दिला जात आहे आठ वर्षाने ताबा मिळत असल्याने विजेते कामगार आनंदात असताना आता त्यांच्या आनंदावर काहीसे विरजन पडले आहे कोण पनवेलमधील पाचशे पंच्याऐंशी विजेत्यांना नुकतीच घरांचा ताबा देण्याच्या प्रक्रियेत सुरुवात करत चावी वितरित करण्यात आली आहे ही चावी दिल्यानंतर मुंबई मंडळाने या विजेत्यांना एकशे पस्तीस रुपये देखभाल शुल्क भरण्याचे पत्र पाठविले आहे शुल्काची ही रक्कम पाहता गिरणी कामगार नाराज झाले आहेत कारण ही घरे गरीब गिरणी कामगारांची आहेत ती मुंबई बाहेर आहेत हा घरांची विक्री किंमत सहा लाख रुपये आहे अशा सर्व गोष्टी असताना या घरांचे देखभाल शुल्क इतके भरमसाठ का असा प्रश्न गिरणी कामगार संघर्ष समितीने केला आहे मुंबई मंडळाने पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये काढलेल्या अत्यल्प गटातील मुंबईतील घरांसाठी महिना अंदाजे पंधराशे रुपये देखभाल शुल्क आकारण्यात येत आहे मात्र त्याचवेळी मुंबई बाहेरील गिरणी कामगारांच्या घरांसाठी महिना तीन हजार पाचशे अकरा रुपये इतके शुल्क कसे असे म्हणत संघर्ष समितीने मुंबई मंडळाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आणि मुळात घरे देण्यास अनेक वर्षाचा विलंब केला त्यात कित्येक कामगारांचे गृहकर्जाचे समान मासिक हप्ते सुरू झाल्यानंतर आत्ता कुठे घरांचा ताबा मिळत असताना आता गरीब कामगारांवर हा आर्थिक भार का असे म्हणत हे शुल्क कमी करण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे याविषयी मुंबई मंडळाच्या संबंधित विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी बेचाळीस हजार एकशे पस्तीस रुपये वार्षिक आगाऊ देखभाल शुल्क भरण्यासंबंधीचे पत्र विजेत्यांना पाठविण्यात आले असल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र हे शुल्क भरमसाट असल्याच्या कामगारांच्या आरोपाबाबत प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला आहे जे काही देखभाल शुल्क आकारण्यात आले आहे ते नियमानुसार सर्व खर्च शुल्क समाविष्ट करत आकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे घरांचा दुरुस्ती खर्च वसूल करता का मधील घरे रायगड जिल्हाधिकाऱ्याने कोरोना अलगीकरणासाठी घेतली आणि दुरावस्थेतील घरे एम एम आर डी एला परत केली त्यानंतर या घरांच्या दुरुस्तीवरून वाद झाला शेवटी म्हाडा घरांची दुरुस्ती करणार आणि एम एम आर डी ए खर्च उचलणार असे निश्चित करत घरांची दुरुस्ती करण्यात येत आहे ये यासाठी कोट्यवधीचा खर्च येत आहे तेव्हा हा खर्च कामगारांकडून वसूल करत आहात का असा प्रश्न कामगार आणि कामगार संघटनांकडून उपस्थित करण्यात आला आहे सो हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार